भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल। कोणी केलं नाही असे अन्याय वढून, साऱ्या संकटांशी असं लढून, जिद्द होती म्हणून डावले करून, बसणार नाही लाचार बनून। जय शिवराय। मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता बघत असलेला व्हिडिओ आपण एडिटिंग केला आपल्या काइनमास्टर ॲपवरून। तर मित्रांनो, काइनमास्टर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्याकडे जे मोड वर्जन आहे ते आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलेलं आहे। समजा तुम्हाला मोड वर्जन हवं असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामची आणि आय डी स्क्रीनवरती शो होत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ चालू करण्याअगोदर सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे, समजा तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनही क्लिक करा, कारण आपण खूप सारे इंटरेस्टिंग स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओकडे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या जे फोटो आहेत त्या फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तो इरेज करून आपले जे फोटो आहेत ते PNG कन्वर्ट करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला कोणता एक ब्राउझर ओपन करायचा आहे। मी इकडे क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे आणि ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इकडे BG असं टाईप करायचं आणि सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, तुमचं नेट ऑन करून तुम्हाला BG असं टाईप करून सर्च करायचं आहे। इकडे थोडं नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे इकडे दाखवत नाही मित्रांनो। तर आपण इकडे कोणते एक ब्राउझर ओपन करून आपल्याला इकडे BG अशा प्रकारे सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इकडे फर्स्टवालं जे ऑप्शन दिसत आहे रिमूव्ह BG करून याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर नंतर एक इंटरफेस ओपन होईल। मित्रांनो, तुमचं जर नेट फास्ट असेल तर व्यवस्थितरित्या होईल। इकडे बघू शकता तुम्ही नेटवर्क खूप प्रमाणामध्ये कमी आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो आहे। तर तुम्हाला इकडे अशा प्रकारे फर्स्टवाला ऑप्शन म्हणजे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर इकडे अपलोड इमेज लिहिलेली आहे याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे आणि तुमचा जो कोणताही इमेज असेल तो ब्राउझरवरती जाऊन तुम्हाला तुमचा इमेज जो आहे तो इकडे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी हावाला इमेज इकडे सिलेक्ट केलेला आहे। तर बघू शकता तुम्ही तुमच्या पुढे थोड्याच वेळामध्ये जो आपला हा वेब आहे तो आपला जो बॅकग्राऊंड आहे तो इरेज करून आपला इमेज जो आहे तो आपल्याला PNG भेटेल इकडे। तर तुम्ही तुमच्या फोटोचे बॅकग्राऊंड अशा प्रकारे इकडून इरेज करून घेऊ शकता। तर थोडंसं तुमचं नेटवर्क जे आहे ते फास्ट असेल तर लवकर होऊन जाईल। इकडे थोडं नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागत आहे, बघू शकता तुम्ही। तुमच्या नेटवर्कवरती डिपेंड आहे की किती वेळ लागेल, जस्ट सेकंदमध्ये सुद्धा होऊन जातं मित्रांनो। इकडे नेट खूप स्लो आहे त्याच्यामुळे थोडा टाईम लागत आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अपलोड झाल्याच्या नंतर स्वतःहून इकडे बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह होऊन तुम्हाला इकडे फोटो येतो। मित्रांनो, आता थोडं नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे तुम्हाला इकडे दिसत नाही, तर तुम्ही ट्राय केलं तुमचं नेट फास्ट असेल तर तुम्हाला आरामामध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, इकडून जो इमेज आपला जो आहे तो अपलोड केल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा ट्राय करतो मित्रांनो तुमच्या समोर। तर बघू शकता इकडे असं मी अपलोड केलेलं आहे, नेट तरी पण स्लो आहे। तुम्ही अपलोड करा आणि इथे खाली तुम्हाला एक डाउनलोडचा ऑप्शन येईल। मित्रांनो, इकडे नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे होत नाही, डाउनलोडचा ऑप्शन आहे। नंतर तुम्ही डाउनलोड केल्याच्यानंतर तुमचा जो इमेज असेल तुमच्या गॅलरीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे इकडे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे इकडे PNG कन्वर्ट होऊन आपला जो बॅकग्राऊंड आहे तो अशा प्रकारे इकडे कन्वर्ट होऊन असा इमेज इकडे येतो। तर मित्रांनो, हा इमेज इकडे डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला एक ॲप ओपन करायचा आहे पिक्सल लॅब म्हणून। हे पिक्सल लॅब ओपन केल्याच्यानंतर आता जे आपण फोटो डाउनलोड करून घेतलेला आहे म्हणजे रिमूव्ह बॅकग्राऊंड करून, तो फोटो इकडे ॲड करण्यासाठी तुम्हाला इकडे जो खाली गोलवाला सर्कल दिसत आहे याच्यावरती टच करायचा आहे आणि इम्पोर्ट हा ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टच करून आपण जो फोटो इकडून सिलेक्ट केलेला आहे म्हणजे क्रॉप करून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे तिकडून क्रॉप होऊन इमेज येईल तुम्हाला। तर हा फोटो इकडे घेतल्याच्यानंतर तुम्हाला सॉरी मित्रांनो, हा इमेज इकडे घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडा असा फुल स्क्रीन करायचा आहे आणि इकडे खाली एक ऑप्शन दिसेल तुम्हाला इरेजरचा, तर इरेजरवरती टच करायचं आणि हा जो फर्स्टवाला ऑप्शन आहे त्याची साईज थोडी अशी वाढवून घ्यायची आहे आणि इकडूनसुद्धा थोडीशी नॉर्मल वाढवून घ्यायची आणि खालच्या बाजूने अशा प्रकारे इकडे कट द्यायचं आहे जेणेकरून आपला जो इमेज असेल तो पूर्णपणे कट नाही दिसणार, खालून ब्लर प्रकारे म्हणजे अशा प्रकारे इकडे दिसून येईल। तर मित्रांनो, तुमचे सर्व इमेज अशा प्रकारे इकडे सेट करून घ्यायचे आहेत
आणि नंतर तुम्हाला इकडे जे डबल लेयर दिसत आहे याच्यावरती टच करायचं आणि ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं, जेणेकरून आपला जो इमेज आहे तो सेव्ह होताना पी एन जीमध्ये होईल. नंतर तुम्हाला इकडे सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह एज इमेजवरती टच करायचं आहे आणि खाली बघू शकता डिफॉल्टमध्ये जाऊन तुम्हाला अल्ट्रावरती टच करायचं आहे, म्हणजे आपला जो इमेज असेल तो क्वालिटीमध्ये म्हणजे फुल क्वालिटीमध्ये आपला जो इमेज सेव्ह होईल. तर इकडे सेव्ह टू गॅलरीमध्ये टच करायचं आहे जेणेकरून आपला इमेज इकडे सेव्ह होईल. तर मित्रांनो आपला इमेज इकडे सेव्ह झालेला आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो आता जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे आपले पी एन जी इमेज जे आहेत ते घेऊन आपल्याला आपला जो स्टेटस आहे तो व्हिडिओ क्रिएट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काइनमास्टर ॲप ओपन करायचं आहे. तर मित्रांनो चला तर मग काइनमास्टरवरती जाऊन तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो कशी आहे ती. तर मित्रांनो आपल्याला आपलं काइनमास्टर ॲप ओपन करायचं आहे. काइनमास्टर ॲप ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर हा जो प्लसवाला आयकॉन आहे याच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे आणि 16:9 हा रेशो इकडे दिसत आहे याच्यावरती टच करायचा आहे मित्रांनो. तर हा ॲप जो आहे तो मोड ॲप आहे मित्रांनो. हा ॲप तुम्हाला आपल्या काइनमास्टरवरती म्हणजे काइनमास्टर ॲप जो आहे तो तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर मित्रांनो इकडे अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला मीडियाचं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टच करायचं आहे आणि तुम्हाला इकडे एक टेम्पलेट ॲड करायचं आहे बड्डेवाली. तर मित्रांनो ही टेम्पलेट जे आहे म्हणजे सर्व मटेरियल जे आहे ते तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर ही टेम्पलेट तुम्हाला इकडे ॲड करायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे इकडे टेम्पलेट ॲड झालेले आहे. तर ही टेम्पलेट जिथे स्टॉप होते अशा प्रकारे तिथे यायचं आहे आणि तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमचा जो कोणी मॉडेल असेल त्याचा फोटो जो आहे तो तुम्हाला फर्स्ट म्हणजे फ्रंटला जो फोटो ठेवायचा आहे तो फोटो इकडे अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि थोडा मोठा करायचा आहे आणि नंतर तुम्ही हा फोटो इकडे घेऊन आल्याच्या नंतर हा फोटो इकडे खालती सरकवायचा आहे अशा प्रकारे. आणि तुम्हाला इकडे जो कीचा ऑप्शन दिसत आहे मित्रांनो ह्या साईडला याच्यावरती टच करायचं आहे आणि थोडंसं पुढे यायचं आहे एकदम नॉर्मली आणि प्लसच्या आयकॉनवरती इकडे टच करायचं आहे आणि आपला जो इमेज आहे तो अशा प्रकारे इकडे वरती घ्यायचा आहे. नंतर थोडंसं पुढे यायचं आहे प्लसवरती टच करायचं आहे आणि वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे. थोडंसं पुढे यायचं आहे प्लसवरती करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो इमेज आहे तो वरती घेऊन थोडंसं प्लस करायचं आहे. जास्तीत जास्त 4 याच्यामध्ये तुमचा इमेज इकडे वरती आला पाहिजे अशा प्रकारे इकडे सेट करून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं. नंतर आत्ता आपण जे इमेज इकडे ॲड केला त्याची लेअर जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही बघू शकता आपला जो इमेज आहे तो कशाप्रकारे इकडे शो होतो आहे. तर आपला जो इमेज आहे तो अशा प्रकारे इकडे वरती येत आहे. तर असा इमेज इकडे वरती जिथे स्टॉप होतो तिथे पुन्हा तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपला जो सेकंडवाला इमेज असेल मॉडेलचा तो इकडे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला साईड चेंज करायचे असेल तर तुम्ही बघू शकता इकडे जो रोटेटचा ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टच करून तुम्ही इकडे अशा प्रकारे साईड चेंज करून घ्यायचे आणि राईटवरती क्लिक करायचे आणि जो इमेज आहे तो अशा प्रकारे इकडे फुल स्क्रीन करायचा आहे, तो म्हणजे थोडा मोठा करायचा आहे आणि थोडासा अशा प्रकारे तुमचा जो इमेजवरती व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे इकडे सेट करायचे. नंतर तुम्हाला इकडे 3 डॉट दिसत आहे याच्यावरती टच करून सेंड टू बॅक अशा प्रकारे करायचं आणि राईटवरती क्लिक करायचे. नंतर त्या लेअरची लेंथ जी असेल ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचे. नंतर तुम्हाला पुन्हा त्याच लेअरवरती टच करायचं आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता साईड राईटवरती क्लिक करायचं म्हणजे हे ॲनिमेशन इकडे एनेबल करायचं आणि याचं टायमिंग जे असेल ते 2 वरती ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला पुन्हा आपला जिथे म्हणजे हा इमेज जिथे स्टॉप होतो तिथे तुम्हाला यायचं आहे, म्हणजे इमेज जिथे पूर्णपणे येतो आणि स्टॉप होतो तिथे यायचं आहे. पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपल्याला इकडे जो एक स्टेटस आहे जो बनवलेला आहे मित्रांनो मी तो स्टेटस जो इकडे ॲड करायचा आहे म्हणजे पी एन जी टेक्स आहेत ते तुम्हाला इकडे अशा प्रकारे ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित एका साईटवरती अशा प्रकारे सेट करायचं आहे. आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता हा फॉपवाला जो ऑप्शन आहे तो द्यायचा आहे आणि याचं टायमिंग जे असेल ते 1.5 वरती ठेवायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इकडे जो
प्लस टेक्स आहे तो शो होतो, जिथे स्टॉप होतो तिथे पुन्हा जायचं आहे तुम्हाला, आणि लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि तुमचं जो मॉडेल असेल त्याचं नाव तुम्ही इकडे अशा प्रकारे घेऊन यायचं आहे, आणि तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, नाव थोडंसं मोठं करून म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसेल अशा प्रकारे इकडे सेट करायचं आहे, आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला इकडे एक ॲनिमेशन इकडे ऑन करायचं आहे. तर ॲनिमेशन जे आहे त्या ॲनिमेशनचं नाव आहे स्केल डाऊन. तर तुम्ही बघू शकता स्केल डाऊन ॲनिमेशन इकडे ऑन करायचं आणि त्याचं टायमिंग जे आहे ते 1.5 वरती ठेवायचं आणि राईटवरती क्लिक करायचं आहे, आणि त्याची लेअर जी असेल तीसुद्धा एकदम लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला जिथे नाव जिथे येऊन स्टॉप होतं तिथे यायचं आहे, आणि पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इकडे एक टेम्पलेट ॲड करायचं आहे. ही वाली टेम्पलेट इकडे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला असं ब्लीडिंग ऑप्शन जो आहे तो स्क्रीनवरती करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच लेअरवरती टच करून तुम्हाला कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, कलर फिल्टरवरती, आणि ब्लॅक अँड व्हाईट ऑप्शन इकडे ऑन करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे, आणि अशा प्रकारे मोठा करायचा थोडा, आणि आपलं जिथे नाव आहे त्याच्यावरती अशा प्रकारे घेऊन येऊन या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, आणि सेंड टू बॅक अशा प्रकारे करायचं आहे, जेणेकरून आपलं ॲनिमेशन जे आहे ते अशा प्रकारे इकडे शो करतं बघू शकता. नंतर तुम्हाला पुन्हा इकडे जिथे ॲनिमेशन जिथे एंड होतं तिथे यायचं आहे, आणि त्याचं थोडंसं पुढे येऊन तुम्हाला पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इकडे हा जो शुभेच्छुकवाला जो इमेज आहे तो इकडे अशा प्रकारे ॲड करायचा आहे, थोडासा वरती ठेवायचा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम खाली चिकटून नाही ठेवायचा, थोडासा वरती करायचा आहे, कारण की आपण नंतर याला सिनेमॅटिकवाला लुक देणार आहे आपल्या व्हिडिओला, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वरती ठेवायचं आहे. आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला तुम्ही बघू शकता वाईप राईटवाला अशा प्रकारे इकडे ॲनिमेशन ऑन करायचं आहे, आणि त्याचं टायमिंग जे आहे ते 2.5च्या पुढे थोडंसं ठेवायचं आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता फायनली आपला जो व्हिडिओ होता तो नॉर्मली म्हणजे इकडे थोडाफार क्रिएट झालेला आहे, आणि बाकी सर्व ज्या एक्स्ट्रा लेअर आहेत त्या तुम्हाला इकडे ट्रिम टू राईट अप फ्लेड करून कट करून घ्यायचे आहेत. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याच्यासोबत त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की व्हिडिओमध्ये बाकी सर्व इफेक्ट कशाप्रकारे ॲड केले. तर मित्रांनो नंतर तुम्ही बघू शकता आपला जिथे हा जिथे आपण टेक्स ॲड केला म्हणजे हा वाला बड्डेचा स्टेटस तिथे यायचं आहे, आणि जिथे ॲड झाला तिथे तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इकडे जिथे वीज चमकणारा जो ॲनिमेशन आहे तो इकडे घेऊन यायचा आहे, आणि त्याचा ब्लीडिंग ऑप्शन जो आहे तो स्क्रीनवरती करायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडे शो होतो आहे. तर हा वाला ॲनिमेशन जो आहे तो तुम्हाला इकडे इकडे घेऊन यायचा आहे आणि सेंड टू बॅक करायचा आहे 3 डॉटवरती क्लिक करून, आणि राईटवरती क्लिक करायचं आहे, आणि थोडंसं पुढे यायचं आहे, आणि हा जो इफेक्ट आहे त्याला ट्रिम टू राईट अप फ्लेड करून कट करायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर तो इफेक्टवरती तुम्हाला टच करायचा आहे, पुन्हा 3 डॉटवरती क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे, आणि तोच इफेक्ट तुम्हाला थोडासा पुढे घेऊन यायचा आहे. नंतर त्याच इफेक्टवरती पुन्हा टच करायचा आहे, आणि पुन्हा एक डुप्लिकेट घेऊन थोडासा पुढेसुद्धा ॲड करायचा आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे. राईटवरती क्लिक नाही करायला लागत, डायरेक्टली पुढे येतो तर इफेक्टो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ होता तो नॉर्मली इकडे क्रिएट झालेला आहे. याच्यामध्ये सॉन्ग ॲड नाही आहे, काय नाही, आपण सॉन्ग वगैरे ॲड करणार आहे आणि बाकी सर्वसुद्धा लेअर ॲड करायचे. तर तुम्ही बघू शकता हा जो इमेज इथे स्टार्ट व्हायच्या अगोदर इथे जिथे आपण फर्स्टवाला इमेज इकडे स्टार्ट केला तिथे तुम्हाला पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इकडे स्मोकवाला इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर हा वाला स्मोक इफेक्ट इकडे ॲड करायचा आहे आणि इकडून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे, त्याच इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, आणि ब्लीडिंग ऑप्शन जो आहे तो स्क्रीनवरती करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे इकडे शो होईल. नंतर तुम्ही बघू शकता पुढे यायचं आहे तुम्हाला हा इफेक्ट जिथे संपतो तिथे वरती यायचं आहे आणि लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इकडे एक इमेज घेऊन यायचं आहे. तर ही वाली इमेज इकडे ॲड करायची आहे,
आणि इकडून फुल स्क्रीन करायचे आहे आणि राईट वरती क्लिक करायचे आणि याची जी साइज आहे ते आपल्या व्हिडिओच्या लेअरच्या शेवटपर्यंत ठेवायचे आणि राईट वरती क्लिक करायचे. नंतर तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉइंट वरती यायचे आहे, लेअर वरती जायचं आहे, मीडिया वरती जायचं आहे आणि इकडे एक टेम्पलेट घेऊन यायचे आहे. तर ही वाली टेम्पलेट तुम्हाला इकडे ऐड करायचे आहे, फुल स्क्रीन करायचे आहे आणि थ्री डॉट वरती क्लिक करून सेंड टू बॅक करायचं आहे आणि राईट वरती क्लिक करून पुन्हा याचा जो ब्लीडिंग ऑप्शन आहे तो स्क्रीनवरती करून घ्यायचा आहे. तर बघू शकता ही जी टेम्पलेट आहे ती अशा प्रकारे इकडे शो होते मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओमध्ये एक वेगळाच लुक येऊन जातो. तर बघू शकता अशा प्रकारे इकडे जी टेम्पलेट आहे ती आलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटला येऊन तुम्हाला ही जी टेम्पलेट आहे ही सुद्धा इकडून ट्रिम टू राईट ऑफ फ्लेड करून कट करून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा बनणार आहे कारण की त्याच्यामध्ये थोडंसं ॲनिमेशन जे आहे ते थोडं जास्त आहे. नंतर तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे अशा प्रकारे जिथे आपला इमेज शो होतो तिथेवरती आल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इकडे एक इमेज घेऊन यायचं आहे. तर ही इमेज तुम्हाला इकडे ॲड करायची आहे आणि याचा ब्लीडिंग ऑप्शन जो आहे तो स्क्रीनवरती करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुन्हा तीच इमेज तुम्हाला म्हणजे त्याच इमेजवरती टच करून कलर ऑप्शनवरती जायचं आहे म्हणजे कलर फिल्टरवरती जाऊन आणि कलर फिल्टर जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला हा जो फिल्टर आहे म्हणजे हा जो इमेज आहे तो अशा प्रकारे इकडे सेट करून घ्यायचा आहे आणि ओवरऑल ॲनिमेशनमध्ये जाऊन फ्लिकर हा ॲनिमेशन इकडे ऑन करायचा आहे जेणेकरून आपला जो इमेज आहे तो अशा प्रकारे इकडे शो करेल. नंतर राईटवरती क्लिक करायचं, नंतर त्याची लेअर जी आहे म्हणजे ती लेअर आहे ती शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं. नंतर पुन्हा तुम्हाला त्याच इमेजवरती टच करून थ्री डॉटवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेट लेअर एक बनवून घ्यायची आहे आणि तीच लेअर जी आहे ती तुम्हाला दुसऱ्या साईडवरती अशा प्रकारे इकडे सेट करायची आहे जेणेकरून इकडे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये एक वेगळाच लुक येऊन जाईल. तर मित्रांनो आत्ता जो व्हिडिओ बनवला आहे आपण हा व्हिडिओ फर्स्ट तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आपल्या गॅलरीमध्ये. अशा प्रकारे गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे मित्रांनो. तर सेव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर याच्यामध्ये पुन्हा याचं प्लसवाला आयकॉन दिसत आहे याच्यावरती टच करायचं आहे. 9.16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि आपण जो आत्ता व्हिडिओ इकडे सेव्ह केलेला होता तो व्हिडिओ इकडे घेऊन यायचा आहे मित्रांनो. तर आत्ता आपण जो एक्सपोर्ट केलेला फर्स्टवाला व्हिडिओ आहे तो इकडे घेऊन यायचा आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे आणि थोडंसं पुढे यायचं आहे जिथे आपला इमेज जिथे शो होतो पूर्णपणे तिथे यायचं आहे आणि आपल्या व्हिडिओवरती टच करायचं आहे आणि कैचीच्या ऑप्शनवरती टच करून स्प्लिटेड प्लेट दिसत आहे याच्यावरती टच करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे जो मध्ये व्हाईटवाला आयकॉन दिसत आहे म्हणजे इकडे एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे हावाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट जर नसेल सिनेमॅटिक झूम तर हावाला इफेक्ट तुम्हाला इकडे ॲड करायचा आहे आणि हा चार नंबरवाला इफेक्ट जो आहे तो इकडे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर थोडंसं पुढे यायचं आहे तिथे आपले दोन फोटो व्यवस्थित सेट होतात आणि इकडे नाव म्हणजे इकडे आपण जो स्टेटस टाकलेला इकडे वरती हावाला जो स्टेटस टाकलेला त्याच्या अगोदर तो स्टेटस इकडे शो करायच्या अगोदर तुम्हाला पुन्हा इकडे आणखीन एक कट मारायचा आहे. अशा प्रकारे राईटवरती क्लिक करायचं आहे आणि व्हाईटवाला जो ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टच करून तुम्हाला इकडे आणखीन एक ॲनिमेशन घेऊन यायचं आहे मित्रांनो. तर हे ॲनिमेशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गेट मोरवरती टच करून तुम्ही इकडे ॲनिमेशन जे असेल म्हणजे ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो आहे तो तुम्ही इकडे घेऊ शकता. तर हा जो मास्कवाला इफेक्ट आहे तो इकडे घेऊन यायचा आहे आणि तीन नंबरवाला ऑप्शन जो आहे तो इकडे ठेवायचा आहे आणि त्याचे ड्युरेशन जे आहे ते एकवरती सेट करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे आणि बाकी सर्व ज्या लेअर आहेत म्हणजे मध्ये मध्ये कट केलेलं त्या सर्वांचा साऊंड तुम्हाला फर्स्ट इकडे ऑफ करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि राईटवरती क्लिक करायचं आणि स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे आणि
इकडे आपल्याला साउंड ऍड करायचा आहे. तर मित्रांनो साउंडची लिंक म्हणजे साउंडसुद्धा आपण टेलिग्रामवरती अपलोड करणार आहे, तिकडून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर इकडे मी जो साउंड आहे तो इकडे ॲड करत आहे. तर हावाला साउंड जो आहे तो मी इकडे ॲड करत आहे आणि राईटवरती क्लिक करत आहे. तर हावाला साउंड इकडे ॲड करून तुम्हाला व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो इकडून ट्रिम टू राईट ऑफ फेड करून कट करून घ्यायचा आहे आणि आपला हा व्हिडिओसुद्धा गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. इकडून हा व्हिडिओ इकडून गॅलरीमध्ये सेव्ह केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला सेम प्रोसेस करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि यात प्लसवाल्या आयकॉनवरती टच करायचं आहे. 9.16 हा रेशो इकडून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला आणि ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड इकडे घेऊन यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. तर ब्लॅक कलरचं जे बॅकग्राऊंड आहे त्याची लेअरची लेंथ जी आहे ती 30 सेकंदापर्यंत तुम्हाला ठेवायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आत्ता जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतलेला आहे गॅलरीमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला इकडे घेऊन यायचा आहे आणि क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला खालच्या साईडने थोड्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे इकडे कट करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडून सुद्धा अशा प्रकारे इकडे कट करून घेऊन राईटवरती क्लिक करायचं आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे इकडे सेट करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे, लेअरवरती यायचं आहे आणि टेक्स्टच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुम्हाला इकडे अशीवाले लाईन आहे म्हणजे हे जे डॉटेड लाईन आहेत ह्या लाईनचा जास्त प्रमाणामध्ये अशा प्रकारे इकडे बनवून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. सॉरी इथे शेवटला 2020 आलेलं आहे तर हे कट करतो मी. तर तुम्ही फक्त डॉटेड लाईन बनवून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्याची जी लेअरची म्हणजे बघू शकता तुम्ही याला इथे मध्ये मध्ये डॉट दिसत आहे याच्यासाठी तुम्हाला इकडे फॉन्टच्या ऑप्शनवरती डबल ए दिसत आहे याच्यावरती टच करायचं आहे आणि फॉन्टमध्ये जाऊन तुम्हाला हा जो रोबोट टीनचा जो फॉन्ट दिसत आहे रोबोटा हावाला ह्याच्यावरती टच करून राईटवरती क्लिक करायचं जेणेकरून आपली जी आत्ता इकडे लाईन गेलेली आहे ती म्हणजे व्यवस्थितरित्या पूर्णपणे एक लाईन बनून जाईल. तर थोडंसं पुढे यायचं आहे आणि इकडे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे इकडे ही लाईन इकडे अशा प्रकारे सेट करायची आहे आणि याची जी लेंथ आहे ती आपल्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अगोदर इकडे व्यवस्थितरित्या आपली लाईन सेट करून घ्यायची आहे आणि इकडे 3 डॉट दिसत आहे याच्यावरती टच करायचं आहे आणि एक डुप्लिकेट घ्यायची आहे आणि सेम लाईन वरच्या साईडवरती तुम्हाला इकडे सेट करून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता तो थोडा मोठा बनलेला आहे. तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.